व्हिपिंग क्रीम कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी आपण इलेक्ट्रिक बीटरचा उपयोग न करता विस्करचा उपयोग करून आपण परफेक्ट व्हिपिंग क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं ते बघणार आहोत। व्हिपिंग क्रीमसाठी मी अमूलचं क्रीम घेतलेलं आहे। 30% फॅट आहे यामध्ये आणि 1 लिटरचं पॅक आहे हे। मार्केटमध्ये अमूल फ्रेश क्रीम म्हणून पण मिळतं, त्यामध्ये थोडं फॅटचं कंटेंट कमी असतं, पण त्यामुळेही व्हिपिंग क्रीम हे चांगलं तयार होतं। पण इथे मी हे व्हिपिंग क्रीम वापरलेलं आहे, त्यामुळे याची जी क्वांटिटी आहे फॅटची त्या अमूलच्या फ्रेश क्रीमपेक्षा जास्त आहे, म्हणून यापासून व्हिपिंग क्रीम हे खूप छान तयार होतं। यापेक्षाही आणखी प्रीमियम क्वालिटीच्या ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जसे की स्टार व्हिप क्रीम आहे, ट्रोपोलाइट आहे। या ब्रँड्स अगदी रिच आहेत आणि त्यांचं व्हिपिंग क्रीम हे अगदी परफेक्ट तयार होतं। माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे, म्हणून मी अमूलचं व्हिपिंग क्रीम वापरते आहे। 1 लिटरच्या पॅकमध्ये कमीत कमी 4 केक फ्रॉस्टिंग आपण करू शकतो। चला आता आपण बघूयात कसं करायचं ती पुढची प्रोसेस। क्रीम आता आपण डब्यात ट्रान्सफर करून घेऊयात। जेवढं क्रीम तुम्हाला हवं आहे तेवढं घ्यायचं आहे, पण इथे मला क्रीम थोडंच पाहिजे आहे म्हणून मी छोटा डब्बा घेतला आहे। झाकण बंद करून डब्बा 2 तास आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात। 2 तास झालेले आहेत, डब्बा आता मी फ्रीजरमधून बाहेर काढला आहे। हे बाउल पण, मिक्सिंग बाउल आणि हे व्हिस्कर, हे दोघंही मी 2 तास फ्रीजरमध्ये ठेवून गार करून घेतलेलं आहे। असं केल्यामुळे क्रीम हे पटकन बीट होते। इथे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत मी एका बाउलमध्ये। आता आपण हे बाउल त्याच्यावर ठेवणार आहोत आणि ही क्रीम आता बाउलमध्ये टाकून आपण बीट करणार आहोत। कंटिन्यू राउंड डायरेक्शन मध्ये विस्कर फिरवत क्रीम बीट करायची आहे। त्यासाठी थंडच पाहिजे आपल्याला वातावरण, म्हणून मी खाली बर्फ ठेवला आहे। तुम्ही बघू शकता आता बबल्स फॉर्म झालेले आहेत, क्रीम घट्ट होते आहे। कंटिन्यू स्टर करत राहायचं आहे या पद्धतीने जोपर्यंत आपल्याला स्टिफ पिक फॉर्म नाही होत। आता आपण यामध्ये आयसिंग शुगर टाकूयात। 3 चमचे साखर आहे ही, मिक्स करून घेऊयात। होते आहे क्रीम, तुम्ही बघू शकता विस्करला लागायला लागली आहे। आता अजून 1-5 मिनिटे लागतील, मग स्टिफ फिक फॉर्म होईल। फ्रेंड्स, 3 पट क्वांटिटी वाढलेली आहे क्रीमची, तुम्ही बघू शकता आता। आणि क्रीम घट्टही झालेली आहे। 30 मिनिटे लागले मला हे बीटरने, हँड बीटरने मिक्स करायला आणि क्रीम वाढवायला। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीचे कलर्स मिक्स करू शकतात। आता तुम्हाला केक वेगवेगळ्या कलरमध्ये पाहिजे असेल तर। इथे आता आपली परफेक्ट व्हिपिंग क्रीम बनवून रेडी आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही नक्की मला कमेंट्समध्ये कळवा। आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर अस्मिताज किचन हे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसहित। धन्यवाद।